गुरु श्री परम पूज्य बापू जी का अनुभव आला त्याचा मी कथन करत आहे। 2003 मध्ये मी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली स्वतःची। त्याच्यानंतर माझ्याकडे एवढं काम आलं बापूच्या कृपेने की माझे दोन लॉकर भरले, पण मला जे फी चार्ज करायचे जे इस्टिमेशन होतं ते माझं चुकलं। जे लोक 25,000 काम करायचं मी 5,000 करायचो, मला माहित नाही एक एक मिनिट 5-5 वर्ष जातं की मला काही अनुभव नव्हता, त्याच्यामुळे माझ्याकडे काम भरपूर झालं पण पैसे झिरो। मी दिवसभर कोर्टात बिझी असायचो, ह्या कोर्टात त्या कोर्टात, पण मला खायला मग पैशांची पंचायत व्हायला लागली। 2007 मध्ये काय झालं, जी दिवाळी आली एका मित्राकडून 2,000 रुपये घेतले उसने आणि त्या दिवाळी साजरी केली। मग 2007 डिसेंबर मध्ये बापू त्यावेळेस उदी द्यायचे, मग त्यावेळेस माझाही नंबर उदीला लागला। मला वाटतं 15-16-17 डिसेंबरची अशी काही ठीक गोष्ट आहे। मग बापूंनी जेव्हा उदी दिली ना त्या दिवशी मला वाटतं मी उपस्थित असेल एखाद्या वेळेस, तर बापूंनी अशी उदी दिली आणि असं बघितलं माझ्याकडे एकदा बघितलं आणि दुसऱ्या दिवशी सर मग आपलं मी नेहमीप्रमाणे 9:30 कोर्टात जाऊन बसायचो सगळ्यांच्या आधी काहीतरी काम मिळेल म्हणून, पण काय ते आपलं चालत होतं। मग आमचा एक मित्र होता त्याच्याकडे भरपूर काम होतं, त्याच्याकडे एवढं नॉलेज नव्हतं, अनुभव भरपूर होता, पण त्याच्यापेक्षा माझं ड्राफ्टिंग क्लिडिंग वगैरे सगळं चांगलं होतं। तर मी त्याला काय म्हटलं, तुझ्याकडे भरपूर काम आहे तर तू मला तुझ्या ज्युनियर म्हणून ठेव, मी काम करेल, तुला काय तू काय द्यायचं ते दे। तो म्हणे मी तुला 3,000 रुपये देईल आणि ते डिसेंबरच्या म्हणजे 1 तारखेला सांगेल तुला मी 3,000 रुपये। त्याला म्हटलं तू असं कर, माझे मिसेज वगैरे ते सगळे पुण्याला राहतात, मुलं शाळेत जातात, तू कमीत कमी 5,000 रुपये दे। म्हटलं नाही मी 3,000 देईन तुला, जमलं तर बघ, नाही तर दुसऱ्या एका मित्राला विचारलं, म्हटलं तू तुझ्याकडे मला जुनं ठेव, तुझ्याकडे भरपूर काम आहे, म्हणजे आता मी तुझ्यासाठी स्पेशल ऑफिस उघडतो आणि मग तुझ्याकडे मी तुला मी मग ज्युनियर ठेवतो। म्हणजे त्याने माझी जवळजवळ जमतच केली। मग चालत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय झालं, एका त्याच मित्राला परत विचारलं, म्हटलं असं असं त्याने मला सांगितलं म्हणजे असे असे एक ऑफिसर अशी ऑफर आलेली आहे कायदे ऑफिसर लिगल ॲडवायझरची, तर तू जाशील का? म्हटलं ठीक आहे मी बघतो विचार करून। मग 2-3 दिवस मी काळाकाळ केली, त्याने फोन नंबर दिला मला, फोन नंबर दिल्यानंतर मग मी त्या मालकाला फोन केला की म्हटलं मी असं असं ॲडवोकेट बापू महाजन बोलतो आहे, मी उद्या परवा येईल म्हणे, म्हटलं ठीक आहे उद्या कधी या म्हणे तुम्ही, म्हटलं ठीक आहे। मग त्याप्रमाणे मंगळवार होता त्या दिवशी मी गेलो आणि मग त्याने परिचय वगैरे केला सगळं, माझे प्रॅक्टिस वगैरे विचारलं, त्याच्यानंतर तो म्हटलं मी तुला 25,000 रुपये पगार देतो, तोच म्हणाला स्वतः म्हणून माझं तुमचं ऑफिस एसी ऑफिस असेल, एक लॅपटॉप असेल, तुम्हाला पाहिजे ते म्हणजे फसलाचा पास रेल्वेचा तिन्ही रूट जिकडे तुम्हाला जायचं तिकडे कोटांमध्ये फसलाचा पास, दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता फ्री। मी एकदम बघतच राहिलो, म्हटलं असं एकदम सगळे एकत्र वापर हे भैया वापस करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही, बघा एक कुठे नोकरीला अर्ज करायचा एक ओसीला लागतो, कोणाचा ओळख लागते काय, इथं कोणाची ओळख आहे काय नाही, तू ज्या मित्राकडे मी 5,000 मागत होतो त्याच्या 5 पट मला बापूने दिले, म्हणजे खुदा देत आहे तो 56 वाढ देत आहे, ती मला त्याचं एक्झाम्पल आलं, असा हा माझा बापूचा अनुभव आहे। तर एक दिवस काय झालं, माझ्या टेबलाच्या जवळ कॉर्नर होता, कॉर्नरला मी माझं उठणं एकदम झटकन उठलं, झटकन उठलो ते माझ्या लक्षात नाही राहिलं कॉर्नर नेहमी लागतो। एक दिवस इतक्या जोरात लागलं ना एवढं बेंड आलं, इथे बेंड आलं आणि मी म्हटलं आता इंटरनल काहीतरी ब्लिडिंग वगैरे झालं असेल। मग उदीची डबी माझ्या टेबलावरच होती, पटकन उदी घेतली, म्हटलं बापू इथे लागलं बघा, बघितलं तर 10 मिनिटं मी ते दुखणंही काय ते बेंड मी काय सगळं म्हणजे दुखणंच काय निघलं। तसंच एकदा वादळाला सेवा करताना एक दिवस पायाला लागलं माझं, त्यावेळेस मला वाटतं तिथे उदी यायला उशीर लागला, तेव्हा बाहेर गेटवर उदी ठेवली जायची, म्हटलं आणि ते मागे मागे पायऱ्या ठेवल्या जायच्या मोठ्या, तर पायऱ्या मला नेखाला लागले, तर मग बापू जिकडून जातात ना तिकडची माती घेतली असेल, म्हटलं बापू इथे लागलं बरं का, बघा म्हटलं असं हाताला लावून झालं ना थोड्या वेळाने घेतलं ते दुखणंच गायब झालं। असं किती वेळा झालं, एक मला रेल्वेत मनुष्य भेटला, दुसरा अनुभव हा, तर तो 22 वर्षापासून झोपेच्या गोळ्या घेत होता, मद्रासी होतं, तर मी सर बॉम्बेवरून पुण्याला चाललो होतो आपल्या तागेला डोळे सर, तो माझ्यासमोर बसलेला होता, तो म्हणे हे त्यांनी विचारलं बापूंबद्दल कोण आहे काय, मी म्हटलं आमचे सद्गुरू आहेत, हे म्हणजे मग सगळी माहिती बापूंची जेवढी होती तेवढी सांगितली त्यांना, मग तो म्हणे यार मी म्हणे
22 वर्षापासून म्हणजे झोपेचे गोळे घेतोय, मला रात्री झोपच लागत नाही म्हणून. म्हटलं तो एक काम कर, माझ्या बुद्धीची डबी खिशातच असते, त्याला बुद्धी दिली या डब्याची, म्हटलं हे लाव आणि थोडे खा आणि डोक्याला इथे लाव टाळून जा आणि ते गळ्याला लाव. तर त्याप्रमाणे त्याने लावली होती. तर मी त्या बापूच्या गप्पा चालूच होत्या, तर गप्पा मारता मारता झोपून गेला तो. तर त्याला उठवलं, अरे म्हटलं काय झालं, तू 22 वर्षापासून गोळ्या घेतो, आता लगेच झोपला म्हटलं. अरे म्हणे आपली बुद्धीने हे काम केलं म्हणतोय काय सर, असं अनुभव आहे बापू. त्याच्यानंतर अजून एक अनुभव आला, एक मद्रासी आपला अठरावी मधला जवानांची माझी ओळख झाली, कारण मी मिलिटरीच्या डब्याचा प्रवास होतो. मी मिलिटरीत होतो असं तुम्हाला सांगायला विसरलो, 17 वर्ष मी मिलिटरीत होतो. बापूंच्या कृपेने श्रीलंकेत 2 वर्ष होतो भारतीय गेममध्ये इंडियन पीस किपिंग फोर्सेसमध्ये. तर तो मिलिटरीच्या डब्यात मला खाली जागा असते, राम नाम म्हणजे होईल काही वाचायला वगैरे आपल्याला जागा मिळते. मग मिलिटरीच्या डब्यात जातो जेव्हा पुण्याला जातो, एक दिवस बाला म्हणून एक मनुष्य जो मला माझी म्हणजे मैत्री झाली, 2-3 वेळा आमची भेट झाली, तो नाशिक नाशिकला राहायचा. तर त्याने विचारलं असं बापूंबद्दल, मग त्याला 2-4 मंत्र लिहून दिले बापूंचे, ओम मना प्राण प्रज्ञा, त्याच्यामध्ये ओम कृपा सिंधू सैन्य, ओम मन सामर्थ्य दादा आणि ओम अभय दादा, असे 4-5 मंत्र लिहून गेलो. तो लिहत गेला, म्हणत गेला, म्हणजे त्याच्या भाषेत तो लिहून घेतो. मग आता 31 डिसेंबरला मी काय केलं, आपल्या सगळ्या बापू त्यांना जेवढे इंटरेस्ट होते सगळ्यांना मेसेज पाठवला. मेसेज पाठवला तर सगळ्यांना तो मिळाला. तर मला सकाळी म्हणजे 1 तारखेला फोन आला की आपने मेसेज क्यों भेजा. मी म्हटलं काय झालं, बोलता मी तो आपको जानता नहीं. म्हटलं असं काय झालं, मी विचारलं आप कहां से बोल रहे. बोला मैं नाशिक से. मी मग त्याचा आवाज ओळखलो, अरे मैं बोला भागातून बोल रहे. बोला अरे हा, अरे बोलता सर आप बोल रहे, बोलता आपके पास तो ये नंबर है नहीं, ये जो आपने मैसेज भेजा तो वो नंबर तो मेरा अलग है. बोलता है वो मेरी वाइफ के पास फोन रहता है, इस मैसेज में कैसे आपका ये नंबर तो आपके पास है नहीं, इसके ऊपर आपका कैसे मैसेज आया. बोलता हूँ अच्छा. मैं बोला हमारा देखा बापू कुछ भी कर सकता है, जो नंबर मेरे पास नहीं उस नंबर को मैसेज गया. ये दोनों नंबर माझ्याकडे अजून सेव्ह पडला पाहिजे, तर मी दाखवू शकतो. आता जो नंबरला मेसेज पाठवला त्याच नंबरला जायला पाहिजे ना. मग तो दुसऱ्या नंबरला, हा जो ज्याने नंबर दिला होता 98 पासून सुरू होतो, आणि जो दुसरा नंबर होता तो ज्याच्यावर मेसेज केला तो 89 पासून सुरू होतो. तो म्हणे यार त्या दिवसापासून तो पण मग हळूहळू बापूच्या कृपेनं लागलो. धन्यवाद.